कोल्हापुरातील चक्काजाम आंदोलन मिटण्याची शक्यता आहे. कारखानदारांसोबत चर्चा सुरू आहे. ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये देण्यास तयार झालेले आहेत. लेखी मिळेपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा इशारा मात्र शेट्टींनी यावेळेला दिलेला आहे. तर बातमी कोल्हापूरमधून येते. चक्काजाम आंदोलन मिटण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील. शेखर, चक्काजाम आंदोलन मिटण्याची शक्यता वर्तवली जाते, नेमक्या काय घडामोडी घडतात? अमित, चक्काजाम गेल्या 4 तासांपासून या ठिकाणी सुरू आहे. अजूनही राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प झाल्याचं या ठिकाणी चित्र आहे. आणि या संदर्भातच आता अनेक कारखानदार जे आहेत ते आपापसात चर्चा करत आहेत. काही कारखानदार जे आहेत ते 100 रुपये जो मागणी आहे, गतवर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून 100 रुपयाची जी मागणी करतायत राजू शेट्टी, ते देण्यासाठी काही कारखानदार तयार आहेत. मात्र त्या संदर्भातलं लेखी पत्र जोपर्यंत आपल्याकडे पोहोचत नाही तोपर्यंत मात्र आम्ही हा ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी मिटणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी आपल्याशीच बोलताना या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच काही वेळात आता या संदर्भातला काही निर्णय येतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं हे चक्काजाम आंदोलन जे आहे ते मिटलं असं म्हणावं लागेल. त्यामुळे नक्कीच काही वेळ अजून कारखानदारांना दिलेलं आहे. काही कारखानदार स्वतः आपापसांमध्ये ही सगळी चर्चा जी आहे ती करत आहेत. त्यामुळे नक्कीच आता काही वेळामध्ये हे सुरू आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्की शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.